नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुड ॲग्री अप्लायच्या मराठी चॅनलमध्ये। तर आज आपण शेंडळीवर नियंत्रण कसं मिळवायचं आहे तर याबद्दल पूर्ण माहिती पाहणार आहोत। ज्या शेतकऱ्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या, सोबत नोटिफिकेशन बिल प्रेस करा, म्हणजे आलेल्या वेळेचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर मित्रांनो, जवळपास एक महिना झाला आहे, वातावरण खूप खराब आहे, अशात पाऊस खूप जास्त पडतो आहे, सूर्यप्रकाश अजिबात नाही आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांना, जवळजवळ 100 शेतकरी असतील तर त्यातले 75 ते 80 शेतकऱ्यांना शेंडळीचा प्रॉब्लेम येतो आहे। तर शेंडळीचा प्रॉब्लेम काय येतो आहे किंवा त्याच्यावर उपाय काय करायचा आहे तर याबद्दल पूर्ण माहिती पाहूत। तर ज्या शेतकऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे ताकंडीचा वापर केला आहे त्यापैकी जवळजवळ 70% शेतकऱ्यांना चांगला रिझल्ट आहे, परंतु जे 30% शेतकरी असे आहेत की त्यांना रिझल्ट नाही आलेला आणि रासायनिक फवारण्या पण जरी केल्या तरी तीच दशा आहे आणि ताकंडी वापरलं तरीही शेंडळी दिसते। तर मी पहा, एक जवळपास 15 दिवसापूर्वीच आपल्या वांगीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत वातावरण खराब आहे तोपर्यंत शेंडळी ही राहणारच आहे। मग तुम्ही ताकंडी जरी वापरलं, ताकंडी वापरताना पण शेतकऱ्यांकडून चुका होतात। तर सांगितल्याप्रमाणे ताकंडीचा जो वापर आहे हा वापर झाडाच्या आतल्या पण बाजूने झाला पाहिजे आणि वरच्या पण बाजूने झाला पाहिजे। जोपर्यंत पूर्ण झाड ओलं होत नाही, आतल्या पानाच्या खालची पण बाजू आणि पानाच्या वरची पण बाजू, तोपर्यंत शेंडळी ही नियंत्रणात राहणार नाही। दुसरी गोष्ट, पाऊस सतत पडतो आहे यामुळं कोराजन डेलिगेटसारखे कीटकनाशक जरी मारले तरीही रिझल्ट मिळत नाही, कारण ते झाडावर राहतच नाहीत आणि हे रासायनिक खत आपण जेवढे वापरू तेवढंच आपल्याला रिझल्ट कमी मिळतो आणि खर्च जास्त वाढतो, कारण त्या कीटकांची प्रतिकारक्षमता एवढी होती की ते कोराजन पण सहन करू शकतात। म्हणून आपण यावर ताकंडीचा उपाय शोधला होता। तर शेतकऱ्यांना बऱ्यापैकी फरक आहे, पण आता ताकंडीचा तुम्हाला फरक त्यावेळेस जास्त पडेल ज्यावेळेस सूर्यप्रकाश आपल्या झाडावर जास्त पडेल, कारण आपण पाहतो आहे वातावरण एवढं खराब आहे की किडींना सेफ्टी राहायला जागा खूप जास्त मिळते, जमीन आहे, झाडाचं पान आहे आणि आपण आज जरी फवारला मारला रात्री पाऊस आला की ते औषध जवळजवळ 60-70% धुवून जातं, म्हणून सहसा रिझल्ट मिळत नाही। तर आता या शेतकऱ्यांनी काय करायचं आहे की एक सर्वसाधारण 3 ते 4 दिवस आणखी थोडंसं सहन करावं लागणार आहे, कारण पाऊस जर थांबला नाही आणि सूर्यप्रकाश जर व्यवस्थित पडला नाही तर कोणतेही कीटकनाशक, कोणतंही खत आपल्याला 100% रिझल्ट देणार नाही। हां, ताकंडी मात्र कंट्रोल करू शकतं, पण सूर्यप्रकाश झाडांसाठी पण खूप महत्त्वाचा आहे आणि आपल्याला किडीवर रिझल्ट येण्यासाठी पण खूप महत्त्वाचा आहे, म्हणून या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक आहे। तर अशा वातावरणामध्ये शक्यतो स्प्रे घेऊ नका, घ्यायचा असेल तर फार तर एखादा कीटकनाशक स्प्रे घ्या, त्याच्यानंतर 4 दिवसांनी ताकंडीचा घ्या, पण जास्त फवारणी करत बसू नका, कारण या वातावरणात एकही झाडावर तुम्हाला शेंडळी नाही असं होणार नाही। तर आता जे नवीन शेतकरी आहेत तर यांना वांगी लागवड करायची आहे, तर अशात शेंडळीचं नियोजन करण्यासाठी जे आवश्यक जे चिकट सापळे वगैरे जी प्रिकॉशन्स आहेत तर ती घेणं खूप गरजेचं आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूत। तर या शेंडळी बाबतीत किंवा सांगितलेल्या माहिती व्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता आणि शक्यतो नियोजन करताना जास्त फवारण्याचा वापर हा मात्र अजिबात करू नका, कारण या वातावरणामध्ये एकही कीटकनाशक, एकही बुरशीनाशक आणि इतर कोणतं खत जास्त रिझल्ट आपल्याला देणार नाही, त्यामुळं जोपर्यंत वातावरण खराब आहे तोपर्यंत आपण शांत राहण्यावरच थोडंसं बरं आहे। तर मित्रांनो, काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा किंवा मला व्हॉट्सअपवर फोटो वगैरे पाठवून पण करू शकता आणि शक्यतो जे सांगितलेले डोसेस आहेत तर हे घ्यायला मात्र अजिबात विसरू नका, कारण सुरुवातीचे डोस जर मिस झाले किंवा चुकले तर याचा परिणाम आपल्याला खराब वातावरणामध्ये जास्त भोगावा लागतो, म्हणून सुरुवातीचे डोस पण घेणं तेवढंच गरजेचं आहे। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।